Hi, I'm Bharat Sonwane. Welcome to my channel. तयारी NMMS परीक्षेची. विषय नागरिकशास्त्र, पाठ पहिला संसदीय शासन पद्धतीची ओळख. प्रश्न एक, संसदीय शासन पद्धती डॅश येथे विकसित झाली. पर्याय अ इंग्लंड, ब फ्रान्स, क अमेरिका, ड नेपाळ. उत्तर इंग्लंड. प्रश्न दोन, अध्यक्षीय शासन पद्धतीत डॅश हे कार्यकारी प्रमुख असतात. पर्याय अ प्रधानमंत्री, ब लोकसभा अध्यक्ष, क राष्ट्राध्यक्ष, ड राज्यपाल. प्रश्न तीन, संसदीय शासन पद्धती डॅश कायदे मंडळाच्या विश्वासावर अवलंबून असतात. अ कार्यकारी मंडळ, ब मंत्रिमंडळ, क विपक्ष मंडळ, ड सामूहिक. उत्तर कार्यकारी मंडळ. अध्यक्षीय शासन पद्धतीला कायदे मंडळाची दोन्ही सभागृहे तसेच डॅश डॅश हे जनतेकडून निवडले जातात. अ पंतप्रधान, ब न्यायाधीश, क मुख्यमंत्री, ड राष्ट्राध्यक्ष. उत्तर राष्ट्राध्यक्ष. प्रश्न पाच, संसदीय आणि अध्यक्षीय शासन पद्धती व्यतिरिक्त अन्य शासन पद्धती असलेला देश पुढील पैकी कोणता? अ फ्रान्स, ब स्वित्झर्लंड, क जर्मनी, ड वरीलपैकी सर्व. उत्तर वरीलपैकी सर्व. प्रश्न सहा, प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा डॅश डॅश जबाबदार असतात. अ नेते मंडळी, ब संसदेला, क कायदे मंडळाला, ड कार्याला. उत्तर कायदे मंडळाला. प्रश्न सात, अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब डॅश डॅश या देशांमध्ये केला आहे. अ भारत, ब अमेरिका, क आफ्रिका, ड श्रीलंका.
उत्तर अमेरिका. प्रश्न 8, आघाडी सरकार म्हणजे डॅश होय. अ, बहुमत मिळालेल्या पक्षाने सरकार स्थापन करणे. ब, अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार बनविणे. क, सर्वात कमी बहुमत मिळालेला पक्ष. ड, यापैकी एकही नाही. उत्तर, अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार बनविणे. प्रश्न 9, लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सामान्य जनतेच्या अपेक्षा व्यक्त डॅश करतात. अ, जाहीरपणे. ब, न्यायालयात. क, संसदेत. ड, व्यासपीठावर. उत्तर, संसदेत. संसदीय शासन पद्धती हा सुद्धा भारताचा डॅश एक आविष्कार आहे. अ, स्वातंत्र्य लढ्याचा. ब, कायद्याचा. क, इच्छेचा. ड, प्रतिनिधींचा. उत्तर, स्वातंत्र्य लढ्याचा. प्रश्न 11, डॅश राजवटीच्या काळातच भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती. अ, राजांच्या. ब, प्राचीन. क, मध्ययुगाच्या. ड, ब्रिटिश. उत्तर, ब्रिटिश. प्रश्न 12, संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कोणती जबाबदारी पार पाडते? अ, कायदे मंडळाची संबंधित जबाबदाऱ्या पार पाडणे. ब, परस्परांवर नियंत्रण ठेवणे. क, संसदेचे कार्यकाल निश्चित करणे. ड, वरील सर्व. उत्तर, कायदेमंडळाशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडणे. प्रश्न 13, संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी डॅश थेटपणाने निवडले जातात. अ, शासनाकडून. ब, मंत्र्यांकडून. क, राष्ट्रपतीकडून. ड, जनतेकडून. उत्तर, जनतेकडून. प्रश्न 14, खालीलपैकी योग्य विधान शोधा. अ, संसदीय शासन पद्धती ही राज्यकारभाराची पद्धत नाही. ब, प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ राज्याची निर्मिती करतात. क, केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हणतात. ड, संसदीय शासन पद्धती अमेरिकेत आहे. उत्तर, केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हणतात. प्रश्न 15, खालीलपैकी अयोग्य विधान शोधा. अ, अध्यक्षीय शासन पद्धती अमेरिकेत आहे. ब, राष्ट्राध्यक्ष हा थेट जनतेकडून निवडला जातो. क, कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ यांचे परस्परांवर नियंत्रण असते. ड, अध्यक्षीय शासन पद्धती पंतप्रधान प्रमुख असतात. उत्तर, अध्यक्षीय शासन पद्धतीत पंतप्रधान प्रमुख असतात. प्रश्न 16, इंग्लंडमधील पार्लमेंटरी शासन पद्धती भारतातील संसदीय शासन पद्धतीत व्यापक अर्थाने डॅश दिसते. अ, साम्य. ब, वेगळेपण. क, दूरदृष्टी. ड, विषमता. उत्तर, दूरदृष्टी. प्रश्न 17, कार्यकारी मंडळ डॅशची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते. अ, अधिकार. ब, ज्ञान. क, संविधान. ड, कायदा.
उत्तर कायदा. प्रश्न 18. कार्यकारी मंडळामध्ये पुढील पैकी कोणाचा समावेश होत नाही. अ राष्ट्रपती, ब पंतप्रधान, क निवडलेले मंत्रिमंडळ, ड यापैकी नाही. उत्तर राष्ट्रपती. प्रश्न 19. मंत्रिमंडळात कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो, हे विधान डॅश. अ वस्तुस्थितीशी विसंगत आहे, ब सत्य आहे, क असत्य आहे, ड कोठेही लागू पडत नाही. उत्तर सत्य आहे. प्रश्न 20. संसदेला अधिक निर्दोष कायदे करणे कशामुळे शक्य होते. अ विरोधी पक्ष शासनाला सहकार्य करतात, ब विरोधी पक्ष कायद्यातील त्रुटी दाखवून देतात, क विरोधी पक्ष प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करतात, ड वरील सर्व. उत्तर वरील सर्व. विद्यार्थी मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाईक, शेअर व कॉमेंट करायला विसरू नका. जर तुम्ही प्रथमच हा माझा व्हिडिओ पाहत असाल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटणावरती क्लिक करा